ओके सर्वप्रथम क्षमस्व, त्याचं कारण कॉन्फरन्सच्या सुरुवातीलाच आपल्या बँकेने साधारणपणे 4,500 मिनिटं वाया घालवली. आता तुम्ही मला विचार, 4,500 मिनिटं वाया घालवली म्हणजे कशी घालवली? एक किंवा दोन माणसांच्या चुकीमुळे 150 माणसं अर्धा तास थांबली आणि त्याच्यामुळे 4,500 मिनिटं बँकेची वाया गेली. मी मगाशी जी माफी मागितली, वी आर ऑल ह्युमन्स, त्यामुळे चुका या होऊ शकतात, त्याच्याबद्दल काही मला अडचण वाटत नाही. पण एका छोट्या चुकीमुळे आपण किती मिनिटं वाया घालवली? 4,500 मिनिट. म्हणजे या सगळ्या विषयांमध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की किती आणि कुठल्या प्रकारची रिस्क इन्वॉल्व आहे आणि ती रिस्क कोणाला भोगावी लागते? ती बँकेला भोगावी लागते. त्यामुळे आपलं कामकाज जे आपण करतो आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिस्की एलिमेंट ठेवता कामा नये, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, गेल्या वर्षभराच्या काळामध्ये कोविडमध्ये प्रचंड अडचणी असताना देखील तुमच्या सर्वांचं खूप मोठं कौतुक करायला पाहिजे ते असं की या डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस मध्ये देखील आपल्या शाखा किंवा आपली कार्यालय 5 मिनिटं देखील बंद नव्हत्या. दिस इज अ ह्यूज अचीवमेंट अँड यू ऑल डिझर्व कुडोज फॉर दॅट. हे करत असतानाच आपण सगळे कोविडच्या अंतर्गत जगायला शिकलेलो आहोत आणि ते जगत असताना आपल्याला एका गोष्टीची काळजी जी घ्यायला पाहिजे ती मला आपण थोडेसे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं मला वाटतं. आपल्या बँकेमध्ये साधारणपणे 508 एम्प्लॉईज आहेत आणि त्या 508 एम्प्लॉईज मध्ये आजच्या घडीला 44 एम्प्लॉईज असे दिसत आहेत की ज्यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं नाहीये. याचा अर्थ असा की जे काही 500 घरात एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये 44 माणसं सोडली तर बाकी सगळ्यांचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे. या 44 माणसांना काही सांगण्यापूर्वी आज आपली ही जी रिवाइज्ड एबीसी जी आपण सुरू केली त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जॉईन होता आलेलं नाहीये. त्यामुळे आत्ताची जी काही अॅन्युअल बिझनेस कॉन्फरन्समध्ये जे काही विषय मांडले जात आहेत त्याचा जो काही व्हिडिओ आहे तो आपल्या जी कॉलमवर असेल आणि ज्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना इथे जॉईन होता आलेलं नाहीये ते त्या जी कॉलममध्ये तो त्याचा व्हिडिओ ते बघू शकतात आणि काय इथे मुद्दे सांगितले गेले आणि कुठल्या पद्धतीने मुद्दे आपण विचारात घ्यायला पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुमचे जे कलिग्ज आहेत जे आज इथे जॉईन होऊ शकले नाही डिस्पाईट हॅव्हिंग ऑथरायझेशन तर त्यांना हे जरूर सांगा की कदाचित 2 किंवा 3 दिवसाचे गॅपनी संपूर्ण अॅन्युअल बिझनेस कॉन्फरन्स त्यांना व्ह्यू करता येणार आहे अशी आपण तजवीज त्याच्यामध्ये करणार आहोत. मगाशी जो विषय सांगत होतो की कोविडमध्ये आपल्या संपूर्ण एम्प्लॉईज पैकी 44 एम्प्लॉईजनी व्हॅक्सिनेशन केलेलं नाहीये. आता व्हॅक्सिनेशन जर का केलेलं असेल तर त्यात 3-4 कारण असू शकतात. एक मेडिकल रिझन असू शकतं, प्रेग्नन्सी रिलेटेड रिझन असू शकतं किंवा कोविड नुकताच झालेला आहे आणि त्याच्यामुळे व्हॅक्सिनेशन नाही घेतलेलं आहे. असा जर का विषय असेल तर तुम्हाला अप्रोप्रिएट मेडिकल इनपुट बँकेला द्यायला पाहिजे की मला आता नुकताच कोविड झालेला आहे आणि माझ्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या मला व्हॅक्सिनेशनला परमिशन देत नाही, तो एव्हिडन्स पाहिजे. आपल्यापैकी कुठलाही कर्मचारी जर का हे व्हॅक्सिनेशन टाळत असेल विदाउट प्रॉपर मेडिकल ऍडवाइस तर त्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, अनेक कर्मचाऱ्यांना सांगून देखील वेळच्या वेळी व्हॅक्सिनेशन घेतलेलं नाहीये. ज्या 44 लोकांनी आता व्हॅक्सिनेशन घेतलेलं नाहीये त्यांना 2 दिवसाच्या आत त्यांनी जर का व्हॅक्सिनेशन केलं नाही तर त्यांना दर 15 दिवसाला निगेटिव्ह आरटीपीसीआरचा रिपोर्ट आणावा लागेल. हा विषय आपण पक्का लक्षात ठेवावा, तो बँकेच्या हिताचा आहे आणि तुमच्या वैयक्तिक हिताचा देखील आहे. आणि म्हणूनच हा सगळा जो विषय आहे तो त्या रिस्क वरती माइग्रेट होताना मला दिसतोय की त्या ज्या रिस्क आहेत त्या रिस्क आपण कशा मॅनेज करणार आहोत, कशा अवॉइड करणार आहोत. आधीच्या माझ्या आधीच्या सगळ्या लोकांनी जे मुद्दे मांडले ते सगळे रिस्क कशा मिटिगेट करायचे किंवा रिस्क फ्री आपण कसं राहायचं. मुळात बँकिंग हे रिस्क फ्री नाही हे मलाही माहिती आहे आणि बँकिंग हे रिस्क फ्री नसेल तर ते रिस्क फ्री करण्याकरता आपण काय काळजी घेतली पाहिजे. एक, स्वतःची हेल्थ प्रोटोकॉल जे कोविडचे दिले त्याचं संपूर्णपणे पालन करणं आणि त्याच्याकरता आपण जे म्हणतो की ब्रँच ऑपरेशन्स मध्ये जे प्रोटोकॉल पाळायला पाहिजे त्याचं देखील आपण पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा रिस्क, आता आपण ऍज अ अर्बन कॉपरेटिव्ह बँक म्हणून कुठे फेस करतो तर आता आपण रेग्युलेटरकडनं प्रचंड मोठी रिस्क फेस करतो आणि ती आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. आज जे इथे हजर नाहीत त्यांना पण ही कळली पाहिजे काय रिस्क आहे याच्यामध्ये. जसं मंदार जोशींनी सांगितलं केवायसी सी केवायसी
अपलोडिंग सीटीआर एसटीआर याच्या बाबतीमध्ये होत असलेली दिरंगाई ही बँकेला घातक ठरणार आहे. आणि ती जर का घातक ठरायची नसेल तर मुद्दा असा आहे, बिझनेस राहिलाच बाजूला आणि आपण भलत्या गोष्टी करता शिक्षा घेऊ. अद्यापपर्यंत रिझर्व्ह बँकेमध्ये आपल्या बँकेचं नाव हे एका उत्कृष्ट बँकेमध्ये गणलं जातं आणि ते ज्यावेळेला उत्कृष्ट बँकेमध्ये गणलं जातं त्याचं कारण आपण खूप सगळेजण चांगल्या पद्धतीने काम करतो आहोत. आणि चांगल्या पद्धतीने काम करत असताना आपल्याला आता थोडासा गिअर शिफ्ट करावा लागतोय. तो गिअर शिफ्ट कुठे होतोय तेही मी तुम्हाला सांगतो. मुळात रिझर्व्ह बँकेची जे काही गाईडलाईन्स आल्या त्याच्यामध्ये एक मोठी गाईडलाईन अशी आलेली आहे की तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो पोर्टफोलिओ 50% तुमच्या 20% ऑफ टायर वन कॅपिटलच्या पलीकडे असता का मला. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे समजा 2000 कोटीचे ऍडव्हान्सेस आहेत, तर त्या 2000 कोटीच्या ऍडव्हान्सेस मध्ये 1000 कोटीच्या ऍडव्हान्सेस हे आपले 40 लाखाच्या आतले पाहिजेत. म्हणजे ज्याची कर्जाची कमाल मर्यादा 40 लाख आहे त्याच्या आत असले पाहिजेत. ह्याचा अर्थ ऑब्व्हियसली काय होतोय की आपल्याकडे आत्ता जे प्रमाण जे आहे ते साधारणपणे 25-26% घरात आणि आपल्याला हे प्रमाण 50% न्यायचं. आपण कसं नेऊ शकू आहे, त्या दोन स्ट्रॅटेजीज आहेत. एक की जे होलसेल लोन्स आपल्याकडे आहे म्हणजे त्या लिमिटच्या वरती असलेले जे लोन्स आहेत त्यांना आपण मायग्रेट करणं किंवा कन्सर्शियम मध्ये शेअर करणं. आणि हा जो आकडा आहे हा आकडा साधारणपणे 1400 कोटींच्या घरामध्ये आपला हा आकडा सध्या आपल्याला दिसतोय. आणि ज्यावेळेला तो 1400 कोटीच्या घरात तो आपल्याला 400 कोटीनी कमी करायचा आहे पुढच्या 2 वर्षामध्ये. ऍट द सेम टाइम आपल्याला दुसरी गोष्ट जी करावी लागणार ती अशी आहे की आपल्याला रिटेल मधला जो बिझनेस कॉम्पोनंट आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवावा लागणार आहे. आणि ज्याच्यामध्ये आता मॅनेजमेंट विचार असा करते की साधारणपणे 300 ते 400 कोटीचा रिटेल पोर्टफोलिओ बॅकअप आपण करतो आहोत. त्या 300 ते 400 कोटीच्या रिटेल पोर्टफोलिओमुळे आपल्याला चित्र असं निर्माण होणार आहे की मे बी द साईज विल नॉट अंडरगो एनी चेंज, आपली बॉटम लाईन पण इम्प्रूव्ह होईल. आणि बॉटम लाईन इम्प्रूव्ह होत असताना त्याच्यामध्ये आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची घाई नाही झाली पाहिजे. घाई का नाही झाली पाहिजे याचं कारण जसं गायकवाड साहेबांनी सांगितलं तसं की या रिटेलमध्ये ज्या वेळेला व्हॉल्युम ऑफ अकाउंट वाढणार आहे त्यावेळेला त्याची काळजी आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यावी लागणार आहे, त्याचं ट्रॅकिंग आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे. आणि म्हणून आपल्या लोअर रेटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या तुम्हाला खूप सिलेक्टिव्हली द्यायला पाहिजे. आणि प्रेफरेबली म्हणून मॅनेजमेंट आता असं म्हणतंय की ज्या ग्रुप लोन स्कीम्स आहेत म्हणजे जिथे आपल्याला सॅलरी टाय 100% आहे तिथे आपल्याला रिपेमेंट गॅरंटीड आहे. त्याचं कारण असं की ज्या ठिकाणी अशा प्रकारची रिपेमेंटची गॅरंटी आहे त्या ठिकाणी आपण इंटरेस्ट रेट जो आहे तो लोअर का करू शकतो, तर त्याच्यावरती असलेला रिस्क फॅक्टर हा आपण इलिमिनेट केलेला असतो आणि म्हणून रिस्क कॉस्ट आपल्याला लोड करायची गरज पडत नाही. आम्ही 8.5% आणि 9.5% या घरात आलो का तर आपण हे अज्यूम करतो आहोत की जे लोन्स आपण पिकअप करणार आहोत जे ग्रुप लोन्स आपण पिकअप करणार आहोत ते ऍब्सोल्युटली रिस्क फ्री असायला पाहिजेत. म्हणजे लोन आपण आता जे काही रिटेलमध्ये लोन देऊ त्याच्यामध्ये तुम्हाला रिपेमेंटची खात्री असल्याशिवाय एकही लोन देऊ नका. एस्पेशली ज्यावेळेला आपण इंडिव्हिज्युअल लोन देतो त्याच्यामध्ये मला काही ठिकाणी रिकलेसनेस जाणवलाय, काही ठिकाणी आपण विचार न करता कर्ज दिलेली आहेत आणि जर का विचार न करता आणि त्याचा फॉलबॅक आपल्याकडे जर का प्रॉपरली नसेल तर त्या विषयावरती गंभीर पद्धतीने आपल्याला विषय हा करावा लागणार आहे. आणि दुसरा मुद्दा जो मला जो सातत्याने दिसतो आणि तो सातत्याने आपण सगळ्यांनी विचारात घेतला पाहिजे तो असा दिसतो की डिस्बर्समेंट करताना आपण ऍब्सोल्युटली केअरलेस डिस्बर्समेंट करणार असू तर आपण आन्सरेबल असणार आहोत. मध्यंतरी आता एका ब्रँडला अशा प्रकारचा एक अकाउंट आला की ज्याच्यामध्ये हाऊसिंग लोनचं डिस्बर्समेंट केलं, टेकओव्हरची केस होती आणि टेकओव्हर करताना ज्या बँकेकडनं किंवा ज्या संस्थेकडनं ते लोन घेतलं गेलं त्यांनी परस्पर त्या सेलरला किंवा त्या बॉरोवरला डॉक्युमेंट द्यायच्याऐवजी सेलरला डॉक्युमेंट दिले. आता आपली परिस्थिती काय झाली, तो सेलर जो आहे तो डॉक्युमेंट देत नाहीये कारण त्या सेलर आणि पर्चेसर मध्ये काही वितंडवाद आहेत. पण आपण निष्काळजीपणे डिस्बर्समेंट केलं हे तिथे एस्टॅब्लिश होते. ज्यावेळेला तुम्ही त्या डिस्बर्समेंट ज्यावेळेला करता त्यावेळेला ओरिजिनल सिक्युरिटी टायटल तुमच्या हातात आले नाही तर त्याचा उपयोग नाही. रिटेलमध्ये असलेली ही सर्वात मोठी रिस्क आहे की हा लोन छोट आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये कॅज्युअल अप्रोच जर का घेणार असू तर आपण अडचणीत यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ती काळजी वेळच्या वेळी आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून रिटेल लोनच्या बाबतीमध्ये मॅनेजमेंटला मी सातत्याने असं सांगतो की रिटेल लोन यांची कोर कॉम्पिटन्सी आहे आणि पण ती कोर कॉम्पिटन्सी एका कोर डेफिशियन्सीमध्ये कन्वर्ट होणार असेल तर मॅनेजमेंटला या बाबतीमध्ये वेगळा विचार करायला लागेल. त्यामुळे फाजील धाडस करू नका,
फाजील आत्मविश्वास ठेवू नका. तुम्हाला खात्री असताना जी बँकेने काळजी घेण्याचे जे काही नियम दिलेत त्याच्यामध्ये कमतरता आणू नका. आणि मी सातत्याने गेली 10 वर्षे एक विषय सांगतो, ज्या वेळेला तुम्हाला एखादा विषय असा दिसतो की जो नॉर्मल नाहीये तर तुम्ही तुमच्या बॉसेसना लटकवायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, तर तुमचा जो करंट एक्झिक्युटिव्ह आहे किटिव्ह आहे किंवा तुमचा जो क्रेडिट चा बिझनेस बघणार एक्झिक्युटिव्ह आहे त्याच्या कन्सल्टेशन करा आणि त्यांना लेखी इन्व्हॉल्व्ह करा, त्यांच्याकडनं कन्सेंट लेखी घ्या. हे का मी तुम्हाला सांगतोय की हेड ऑफिस मधला कुठलाही एक्झिक्युटिव्ह विचार न करता किंवा अप्रोप्रिएट अप्रुव्हल न करता कुठलंच मँडेट तुम्हाला देणार नाही. ते जर का तुम्ही पद्धत अवलंबली तुम्ही अडकणार नाही, तुम्ही अडचणी देणार नाही, ऑब्व्हियसली बँकही अडचणी देणार नाही. दिसताना हे दिसतंय सोपं, करताना हे खूप कठीण दिसतंय. विशेषतः जे नवीन मॅनेजर्स त्याच्यामध्ये मला दिसत आहेत त्यांनी ही सावधगिरीने हा विषय करायला पाहिजे हा मला दिसतोय. रिस्क फ्री बँकिंग करताना आता जे जो विषय मला सातत्याने डोळ्यासमोर येतो तो असा आहे की रिझर्व्ह बँक आता काय करते, दिसली चूक की लाल गोळी. म्हणजे तुम्ही आता जर का रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स मध्ये कुठल्याही प्रकारचं डिव्हिएशन केलं आणि ते हेड ऑफिस लक्षात नाही आलं असं गृहीत धरूया तर त्याच्याकरता अख्खी बँक वेठीस धरली जाऊ शकते. 4-5 दिवसापूर्वी तुम्ही जर का बघितलं असेल तर एका छोट्या बँकेला, छोट्या म्हणजे ती बँक तशी छोटी नाही, 2000 कोटीची बँक आहे, इनऑपरेटिव्ह अकाउंटचा रिव्ह्यू घेतला नाही म्हणून 2 लाखाचा दंड झाला. दंडाची रक्कम 1 लाख किंवा 2 लाख ह्या मुद्दा महत्वाचाच नाहीये. कल्पना करा की कल्याण जनताला पेनल्टी रिझर्व्ह बँकेने लावली तर कदाचित पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य ब्रांचेस मध्ये फार परिणाम होणार नाही, पण प्रॉपर कल्याण मधल्या ब्रांचेस आहेत त्यांची अवस्था काय होईल त्यांना या सगळ्या सभासदांना तोंड देता देता नाकीनं मिळणार. आणि म्हणून अशा प्रकारचा कुठलाही विषय तुमच्याकडनं होणार नाही ह्याची प्रचंड काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्यावेळेला आपण सभासदांचा विषय करतो त्यावेळेला तुम्ही एक लक्षात घ्या की आपलं जे काही भाग भांडवल आहे त्या भाग भांडवलाला किंमत आहे आणि त्याची किंमत जी आहे ती किंमत आपण मिनिमम कशी राहील ह्याचा विषय मॅनेजमेंट सातत्याने करतेच. पण एक ट्रेंड आमच्या जो गेल्या 3-4 महिन्यामध्ये लक्षात आलाय तो असा आहे की ब्रँचेस सभासदांकडनं पार्शल रिफंडचे अर्ज पोत्यांनी घेते. मी शब्द खूप जपून वापरतोय परंतु त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला कळावा याच्याकरता वापरतो. म्हणजे पार्शल रिफंडच्या ज्या ऍप्लिकेशन आहेत त्यात हे लक्षात ठेवा, पार्शल रिफंड इज लाईक बँकेलाही नाराज नाही करायचं, मलाही माझे पैसे काढून द्यायचे असा सगळा विषय आहे. टिपिकली आपल्याला आता शेअर कॅपिटल मोबिलाईज करणं शक्य नाहीये. तुम्ही 300 कोटीचं रिटेल पोर्टफोलिओ हा 500 रुपयाच्या पर बॉरो शेअर्स वरती तुम्ही करणार आहात. ऑब्व्हियसली कॅपिटल अडिक्वसी पुढची जी रिक्वायरमेंट आहे पुढच्या वर्षी त्याच्याकरता काय इन्स्ट्रुमेंट आणायचं याच्यावरती विनायक आणि इन्व्हेस्टमेंट कमिटी काम करेल आणि त्याबद्दल तो विषय करेलच. पण त्याचबरोबर शेअर रिफंडच्या बाबतीमध्ये कॅज्युअल अप्रोच जो काउंटरला तुम्हाला दिसतोय किंवा तुमच्या ब्रँचच्या लोन डिपार्टमेंटला दिसतोय त्याला आळा घाला. शक्यतो ज्या वेळेला रिफंडला माणूस येतोय त्याला पुढचे 6-7 महिने डेफर कसे होतील हा विषय करणं आपल्याला गरजेचं दिसतंय. कारण झपाट्याने आपण 113 कोटीवर 102 आणि 103 कोटीला 8 ते 10 महिन्यात आलो. हा जो वेग आहे शेअर कॅपिटल रिफंडचा तो जर का अरेस्ट नाही केला म्हणजे कोणाला रिफंड देऊ नका असं माझं बिलकुल म्हणणं नाहीये. मुद्दा असा आहे की शेअर रिफंड मागणाऱ्या सभासदांची संवाद जो व्हायला अपेक्षित आहे तो जर का झाला आणि त्याच्यानुसार तुम्हाला जर का त्या सभासदाची गरज पटली आणि तुम्ही त्याला कन्व्हिन्स नाही करू शकला तर रिफंडला जरूर पाठवा. कुठल्याही पद्धतीत असा सिग्नल गेला नाही पाहिजे की मला बँक रिफंड देत नाहीये, कारण त्याचे उलटे निगेटिव्ह परिणाम होतील. त्यामुळे मी जेव्हा हे ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या सगळ्या गोष्टींमध्ये तारतम्य हा महत्वाचा मला विषय सातत्याने दिसतोय. कोविडची दुसरी लॉट गेली, तिसरी लॉट येते की नाही माहित नाही, पण येते असा सिग्नल बऱ्याच ठिकाणी देतोय. त्याचा दुसरा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या बँकेची बॅलन्स शीट चांगली ठेवण्याकरता प्रचंड मेहनत, उरलेल्या 9 महिन्यात देखील करणं मला आवश्यक दिसतं. मला त्याच्यामध्ये ऑप्शन काही दिसत नाही, मला पाणी आणलं काय जरा. आणि तो जर का ऑप्शन दिसत नसेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे ती अशी आहे की तुमच्याकडे असलेले जे वर्किंग कॅपिटल लिमिटचे अकाउंट जे आहेत त्याच्यावरती जरा लक्ष ठेवा. या अकाउंट वरती जर का तुम्ही लक्ष ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल ह्याची तब्येत बिघडली आहे किंवा काय झालंय ते. आणि ते ज्या वेळेला तुमच्या लक्षात येतं, तुमच्याकडे मुवमेंट जे येत असतात त्या जर का आपण नीट बघितल्या तर पॉसिबली आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणारे प्रॉब्लेम टाळता येऊ शकतात. लक्षात घ्या रिझोल्युशन 2.0 रिझर्व्ह बँकेने दिलेलं आहे, परंतु 2.0 रिझोल्युशन दिल्यानंतर आपण आपली ताकद किती आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. साधारणपणे आपण 50-1 कोटीचे अकाउंट रिस्ट्रक्चरिंग मध्ये घेऊ शकतो, कारण 50-1 कोटीचे अकाउंट रिस्ट्रक्चरिंग केले की तुम्हाला 5 कोटीचं प्रोव्हिजनिंग लागतं.
त्यामुळे रिस्ट्रक्चरिंग फ्रेश रिस्ट्रक्चरिंग जर का करायचं असेल तर त्या बॉरोशी नीट चर्चा करून करा, कारण केवळ त्याला रिस्ट्रक्चरिंग हवंय आणि त्याला जर का जस्टिफिकेशन नको असेल तर त्या बाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. मॅनेजमेंटनी आता मध्यंतरी एक्झिट पॉलिसी डिफाईन केलेली आहे आणि त्या एक्झिट पॉलिसीमध्ये प्रत्येक ब्रँच मॅनेजरला त्यांचे एक्झिटचे अकाउंट कुठले आहेत आणि त्यातलं पहिलं जे आपल्याला बटन दाबायचं आहे त्याचा त्याची कल्पना सर्व ब्रँच मॅनेजर्सला दिली आहे. ते रिलिजियसली फॉलो करा. टीओडी ओव्हर लिमिट वारंवार जे येत आहेत आणि जे कॅज्युअली तुमच्याकडनं टीओडी ओव्हर लिमिट घेत आहेत, ज्या क्षणाला एखादा बॉरोअर महिन्यातले 15 दिवस ओव्हरड्रॉन असतो त्याचा अर्थ असा आपली असेसमेंट चुकली आहे किंवा त्याच्या त्याची जी गरज आहे ती आपण नीट असेस केलेली नाहीये. विथ प्रॉपर सिक्युरिटी बॅकअप तुम्ही प्रॉपर असेसमेंट करा. पण रिझर्व्ह बँकेकडनं या विषयामध्ये सातत्याने कॉमेंट्स येत असतात आणि त्या कॉमेंट्स आहेत त्या खोडून काढणं किंवा सुधारवणं हे खूप अडचणीचं असतं. आणि त्यामुळे आता तुम्ही सगळी मोठी की आहात. कुठली की आहात? तर जे 13,000 लोन अकाउंट आपल्या बँकेमध्ये आहेत त्यांच्याकरता तुम्ही रिलेशनशिप ऑफिसर आहात, तुम्ही रिलेशनशिप मॅनेजर आहात. तुम्ही जर का त्या रिलेशनशिप मॅनेज नीट पद्धतीने जर का मॅनेज केला तर मला असं वाटतं की आपल्याला आपला जो 2,000 कोटीचा पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये खड्डे कुठे पडले याचा वेळी अंदाज येईल. आणि वेळीत जर का अंदाज आला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपला पोर्टफोलिओ मेंटेन करता येईल. आणि जसं आपण म्हणतो की एक्झिटचे आपण क्रेडिटचे अकाउंट घेतले तसेच जे आता तुमच्याकडे बल्क डिपॉझिट मध्ये एक्झिट आहेत त्यांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला ऑलरेडी जो विषय केलेला आहे त्याच्यामध्ये आपण रिन्युअलच्या फेवर मध्ये नसणार आहोत. त्याचं साधं कारण सांगतो, बॅलन्स शीट आपण कशावरती रेस्ट केली आहे त्याचाही तुम्ही अंदाज घ्या. आपल्याकडे आता साधारणपणे 1,111 कोटी मध्ये सरप्लस लिक्विडिटी आहे. कॅश लिक्विडिटी 300 ते 400 कोटीच्या घरात आहे. उरलेली लिक्विडिटी आहे जी सरप्लस जी गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये सरप्लस बॉन्ड मध्ये सरप्लस बँक डिपॉझिट मध्ये लॉक केलेली आहे. आता लोअर रेट ती लॉक केलेली आहे आणि म्हणून आपण प्युअरली विदाउट लुकिंग ऍट अवर डिपॉझिट बिझनेस आपण आता असं म्हणतो की साधारणपणे 300 कोटीवरती आपल्याला 4 ते 5% मार्कअप या वर्षभरामध्ये मिळायला पाहिजे. त्यामुळे जी रिटेल जी ग्रुप लोनची स्ट्रॅटेजी केली जी वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये अग्रेसिव्हली आपण करतो आहोत त्याच्यामुळे जर का आपल्याला जुलै पर्यंत आपण जर का 150 ते 200 कोटीचा आकडा गेला आणि सप्टेंबर पर्यंत 250 कोटीचा आकडा गेला सुद्धा आपण पोहोचू शकलो तर आपण पॉज घेऊ सप्टेंबर महिन्यामध्ये आणि मग काही युनिट जे बघायचे ते पोस्ट सप्टेंबर आपण बघू. ओव्हरऑल आपला सिनॅरिओ कसा होतो या पद्धतीने आपल्याला ते विषय करावे लागणार आहेत. आपला आरबीआय इन्स्पेक्शन ड्यू आहे आणि जसं ज्या गायकवाडने सांगितलं की तुम्ही सिक्युरिटी करताना आम्हाला सीएलई पेपर लागत नाही त्याच पद्धतीने आपलं जुना एक सर्क्युलर फाटक साहेबांनी काढलेलं आहे त्या पद्धतीने जर का डॉक्युमेंट प्रॉपरली मेंटेन केले तर मला असं वाटतं की आपल्याला इमिजिएटली येणारं जे इन्स्पेक्शन आहे ना त्याचा त्रास होणार नाही. आणि इन्स्पेक्शन केव्हा येणार आहे? बॅलन्स शीट फायनल झाली आणि बॅलन्स शीट फायनल झाल्यानंतर आपण ज्या वेळेला रिझर्व्ह बँकेला आपल्या बॅलन्स शीट सबमिट करतो त्यावेळेला रिझर्व्ह बँक आपल्या मागे लागते की डेटा डंप द्या आणि त्या डेटा डंपवर आपण लगेच इन्स्पेक्शनचा तो विषय आपल्याला सुरू होतो. दुसरा एक महत्वाचा क्रिटिकल विषय ज्याच्यावरती आता आपल्या डीसीसी विभागाने चांगलं काम केलं, सरसाईचे जे पेंडिंग अपडेशन होतं ते संपवलेलं आहे. त्याच पद्धतीने 2 वर्ष एनईएसएलचं अपडेट आपलं पेंडिंग आहे. त्याच्याकरता हेड ऑफिस मध्ये जे मेल्स येतात त्याचा डेटा तुम्ही ताबडतोब द्या, कारण त्या सगळ्या विषयांमध्ये तुम्ही जर का वेळेवर केलं तर आता आपण जे लॅगिंग बिहाइंड आहोत म्हणजे जवळ 550 अकाउंटच्या बाबतीमध्ये सरसाई डेटा अपलोडेड नव्हता तो आता अपलोड झालाय म्हणजे टीएचसीचा संपली रेग्युलर ट्रॅकवरती आला. दुसरं असं आहे की आपल्याला नवीन मोठे अकाउंट फारसे होणार नसल्यामुळे त्या सरसाई बाबत मला फारसा विषय तसा अडचणीचा आता वाटत नाही. एकदा रुटीन मेंटेन झालं तर मला आता फक्त बॅकलॉग कुठला दिसतोय तो एनईएसएलच्या डेटा अपलोडेशनचा दिसतोय. तोही आकडा असा 400-500 घरात आहे. तो आपण 15-20 दिवसांमध्ये संपवला तर आपला विषय खूप सोपा होईल. चौथा एक मला महत्वाचा विषय सांगायचा आहे की ज्याच्यामध्ये बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पेनल्टी करू शकते तो म्हणजे सीकेवायसी युसीआयसी सीटीआर आणि एसटीआर याच्यामध्ये ज्या सूचना दिल्या आहेत त्याच्यामध्ये जर का कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाला हलगर्जीपणा झाला आणि बँक जर का पणास लागली तर आपल्या सगळ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील याची खबरदारी आपल्याला घ्यायला पाहिजे. गेली 2 वर्ष सातत्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या ऑडिटच्या कम्प्लायन्सेस वरती प्रचंड ताशेरे मारते आहे आणि ते ताशेरे केवळ आपण ऑडिटच्या कम्प्लायन्सेस मध्ये वेळच्या वेळी लक्ष न दिल्यामुळे होत आहे. त्यामुळे ऑडिटच्या ज्या क्युरी सातत्याने मोठ्या प्रमाणात पेंडिंग आहेत त्याच्यावरती एनर्जी घालवणं आवश्यक आहे. मोठ्या कर्जाचे आणि मोठ्या डिपॉझिटचे बिझनेस नसल्यामुळे ऑडिट कम्प्लायन्सेस हे तुमचे झिरोच झाले पाहिजे. ते जर का होत नसतील तर त्याच्यावरती क्वेश्चनिंग आता एचआर डिपार्टमेंटकडनं होणार आहे. त्याची काळजी तुम्हाला घेणं
अत्यंत आवश्यक आहे. रेग्युलेशन आणि द वे द बँक्स आर बीइंग रेग्युलेटेड इज चेंजिंग ट्रिमेंडसली, आणि त्याच्यामुळे आपण जर का रिझर्व्ह बँकेच्या नजरेमध्ये चांगली बँक म्हणून काम करायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सगळ्या तुम्ही सगळ्यांनी कोविडमध्ये चांगलं काम केलंय, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, फालतू धाडस करू नका, शक्यतो बॉरोवर्स लांबच चर्चा करा, विजिटच्या बाबतीत पण काळजी घ्या. वॅक्सिनेशन ज्या 24 लोकांचं झालेलं नाहीये त्यांना तुम्ही धारेवर धरा, किंवा त्याच्या बाबतीमध्ये अप्रोप्रिएट डिफेन्स जो आहे तो एचआरकडे येईल अशी व्यवस्था करा. कारण आपल्याला रेग्युलेटर असं विचारतोय की तुमचं वॅक्सिनेशनचं स्टेटस आम्हाला सांगा. आम्हाला असं सांगायचंय की अवर 100% स्टाफ इज फुल्ली वॅक्सिनेटेड, याच्याकरता फार 8-1 दिवसाचा कालावधी आम्ही तुम्हाला देऊ. ज्या लोकांनी केलेलं नाही त्याच्याकरता तुम्हाला कम्युनिकेशनच्या संदर्भात येणार आहे. आणि या पद्धतीने जर का आपण बँक चालवली, रिस्क फ्री पद्धतीने बँक चालवली, तर आपल्याला प्रॉफिट मिळवण्याकरता कुठलीही अडचण मला दिसत नाहीये. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मी माझ्या नंतर इथे विचार मांडायला येणार आहे किंवा विषय करायला येणार आहे ते आपल्या बँकेचे उपाध्यक्ष डॉक्टर रत्नाकर पाठक, त्यांना मी विनंती करतो त्यांनी